सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाकातल्या गुलाबाचे चिरोटे करण्यासाठी आपण 1/2 किलो मैदा घेतलाय, त्यानंतर दूध घेतलंय, पाणी घेतलंय, या दोन ह्याने आपण पीठ मळणार आहोत. मोहन घेतलंय आपण, 2 टीस्पून तूप घालायचंय. जास्त घातलं तर पूर्ण त्याचे लेअर सुटतील, म्हणून 2 टीस्पून फक्त आपण तूप मोहनासाठी वापरणार आहोत. पाक करण्यासाठी आपण साखर घेतली आहे, त्यानंतर त्याला जो लेअरला साटा लावणार त्यासाठी आपण हे तूप आणि तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाच्या पिठाऐवजी आपण कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालतं. आणि गुलाबाचे कलर्स येण्यासाठी आपण लेमन येलो कलर घेतलाय, रासबेरी रेड कलर घेतलाय, ग्रीन कलर घेतलाय. आणि या पिठात घालण्यासाठी 1/2 टीस्पून आपण मीठ घेतलंय. मैदा आपण चाळून घेतलाय आणि तूप आपण एकदम कडकडीत करून घेतलंय. आपण आता ह्या पिठात मीठ घालणार आहोत, चांगलं मिक्स करायचं. या पिठात आपण कडकडीत केलेलं तूप घालणार आहोत आणि तूप अलगद हाताने पहिलं मिक्स करून घ्यायचंय, कारण ते खूप गरम आहे. पूर्ण मैद्याला असं छान चोळून घ्यायचंय, ते दोन्ही हाताने म्हणजे छान एकजीव होत ते. आणि तुपातल्या तुपामुळे ज्या गुठळ्या होणार त्या गुठळ्या पण मुरतील. यासाठी लागणारा जो आपण मैदा वापरणार आहोत तो एकदम फ्रेश घ्यायचा आहे मैदा आपल्याला, म्हणजे त्याचा दळ जात नाही. आता हे तूप चांगलं एकजीव झालंय. आपण दूध नॉर्मल टेम्परेचरच घेतलंय, गरम वगैरे घ्यायचं नाही आपल्याला. आता आपण पाणी घालून असं पीठ मळायचंय, कारण आपण हे झाकून ठेवणार आहोत. पीठ आपण चांगलं मळून घेतलंय, एवढं अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचंय. आता या पिठाचे आपल्याला समान 4 भाग करायचे आहेत. हे आता 4 भाग झालेले आहेत आपले. आपण 1 भाग पांढराच ठेवणार आहोत आणि बाकी 3 कलर घालणार आहोत. एक एक असं कलर घालून बाजूला आपण कलर घालताना नेहमी दुधात कलर भिजवायचा आहे, दुधामुळे कलर खूप छान फुलू देतो. पहिला आपण लेमन येलो कलर घालणार आहोत. कलर आवडत असेल तुम्ही प्लेन पण करू शकता. या साईडने घेऊ आपण, नाहीतर हिरवा कलर मिक्स होईल. आता आपण हा पिंक कलर घालणार आहोत, रासबेरी रेड कलर आहे हा.
सगळे गोळे आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे सगळं छान तिजवून पीठ आपलं छान फुलून येईल आणि नंतर आपण चिरोटे करायला घेणार आहोत. अर्ध्या तासाने हे कलर सुद्धा त्याच्यात छान मिक्स होते. आपण पीठ झाकून ठेवलं त्याला आता अर्धा तास झालेला आहे होऊ शकतो. पीठ छान असं सॉफ्ट झालंय, आता हे कलर पण त्याच्यात चांगले मिक्स झाले. मी फक्त पांढरं जे मळलेलं पीठ आपण काढलेलं बाजूला ते एका बाऊलमध्ये ठेवलं आहे, नाहीतर मग कलरचं चुकून हात लागेल आणि ह्याचा पण कलर बदलेल, म्हणून मी ह्याला बाजूला ठेवलेलं. आता आपण हे लाटायला देऊ. अगोदर आपण साठा करून घेणार आहोत. हे आपण जे तूप घेतलेलं साठा करण्यासाठी ते आपण आता चांगलं फेटून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं तरी फेटावं लागेल आपल्याला ते, म्हणजे थोडंसं ते पांढरं होईल आणि आपले लेअर जे आहेत ते चांगले सुटतील सगळे लेअर. प्लेटमध्ये एका घेऊन पण आपण हे फेटून घेऊ शकतो. यात आपण तांदळाची पिठी घालणार आहोत. हे तांदूळ धुवून मी पिठी केलेली आहे. याऐवजी आपण कॉर्नफ्लोअर पण वापरू शकतो. जेवढं आपण तूप घेतलंय तेवढंच आपण ही तांदळाची पिठी मिक्स करायची आहे. थोडी थोडी घालत आपण मिक्स करू. आता आपली हा साठा तयार आहे. 5 मिनिटं छान पेटून घेतल्यामुळे छान असा हलका झालाय. आणि मी ह्या सगळ्या गोळ्यांचे 2-2 असे गोळे करून घेतले आणि आता आपण हे लाटून घेणार. लाटताना आपल्याला पीठ लावायचं नाहीये, आपण तुपाचं मोहन घातलंय त्यामुळे पीठ लावायची गरज नाही. आपल्याला छान पातळ असे लाटून घ्यायचे. ह्याला जर पीठ लावलं तर आपण तळताना ते पीठ सगळं तेलात उतरेल आणि जळेल, म्हणून पीठ लावायचं नाही. फिरवत फिरवत छान लाटून घ्यायचं. एवढ्या पातळ आपल्या चारही कलरच्या पोळ्या लाटून झाल्या. अगदी पातळ अशा लाटायच्या आहेत आणि लाटताना समजा तुम्हाला व्यवस्थित लाटल्या जात नसतील तर थोडासा मैद्याचा हात लावून घ्यायचा आहे, जास्त लावायचं नाही आहे. आता आपण ह्याचे ह्याला लेअर लावायला घेऊ. पहिल्यांदा आपण हिरव्या कलरची पोळी घेणार आहोत. प्लेटमध्ये ठेवताना थोडस मैदा पसरवायचा आहे, म्हणजे प्लेटला चिकटणार नाही. थोडासा आटा घेऊन पूर्ण लावून घ्यायचा आहे. छान असं हाताने पसरून घ्यायचंय. जास्त साठा लावला तर मग व्यवस्थित होणार नाही, ते पूर्ण सुटून जातील आपले लेअर. Thank you.
ह्याला आपण फाटा लावून घेतला आहे. आता ही आपण खाली काढून ठेवूया प्लेटमध्ये. पुन्हा गुलाबी कलरची पोळी घेणार आहोत. तो साठा आहे तो आपण काढून घेणार आहोत त्याच्यावरचा. अगदी पातळ अशी साठ्याची लेअर लावायची आहे. आता कट्ट अशी याची गोळी करून घ्यायची आहे आपल्याला. हाताने फिरवून त्याला एकसारखं करायचंय. दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने करायचंय. आता ही आपली पिंक कलरची गोळी तयार आहे, ही आपण ठेवून देऊ. आता आपण पांढऱ्या कलरची गोळी त्याला साठा लावून देऊया. या दोघांना एकत्र असं आपल्याला गुंडाळून घ्यायचंय. असं मागे थोडस ओढत ओढत आपण रोल करणार आहोत, म्हणजे ते एकसारखे होतील दोन्ही पण. पोळीला पूर्ण साठा लागू झालेला आहे. आता हा जो रोल आपण केलेला आहे तो याच्यावर ठेवायचा आहे आणि या दोघांचा एकत्रित रोल करायचा आहे आपल्याला. आता आपली हिरव्या कलरची पोळी राहिली आहे. Thank you.
पहिल्यांदा आपण साठा लावलेलाच आहे. आता ग्रीन आपला लेअर जो आहे तिथून आपण हे कट करू. याचे पण आपण नंतर चिरोटी करायला आधी दोन्ही साईडने कापून घेतले म्हणजे एकसारखे आपल्याला मिळतील. आता एवढ्या आकाराचे आपण कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळे आपण करून घेणार आहोत. हाताने आधी पहिलं लेअर्स असे थोडेसे ओपन करायचे आहेत, असे छान दिसले पाहिजेत आपल्याला ते, आणि नंतर हलक्या हाताने प्रेस करायचे. हे सगळे आता असे आपण करून घेतो. अशा प्रकारे आपल्या ह्या लाटा आता तयार आहेत. आता आपण त्या छोट्या छोट्या अलगद हाताने लाटून घेऊ. हलक्या हाताने लाटायचे आपल्याला, जास्त प्रेस करायचं नाही. आता आपले हे सगळे चिरोटे लाटून झालेत. आता आपण ते तळून घेऊ. आपण कढईत 1 कप साखर घालतोय. साखर भिजेल एवढंच आपल्याला पाणी घालायचंय. साखर भिजेल एवढं पाणी घालायचं आहे. आपल्याला गोळीबंदाचा पाक करून घ्यायचा आहे. आता 7 मिनिटं झालेली आहेत. आपण बघू शकता आपला पाक असा छान घट्ट झालाय. तो चेक करण्यासाठी आपण एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचंय आणि हा पाक त्याच्यात टाकून बघायचा आहे. अशा प्रकारे त्याची छान अशी गोळी तयार झाली. अशी गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक तयार झालाय. आता पाक जास्त पुढे जाऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत, त्यात लिंबाचे 2-3 थेंब टाकणार आहोत. आणि गॅस बंद करणार. आता पाक आपला तयार झाला. आता आपलं कढईत तेल चांगलं गरम झालंय. आता आपण चिरोटे तळून घेऊ. अलगद असे सोडायचे. तेल चांगलं तापलेलं हवं आपलं. स्लो मीडियम गॅस करत आपण ते तळून घेणार आहोत. अलगद झाऱ्याने प्रेस करत आपण तळून घेणार आहोत. झाऱ्याने हळूहळू त्याच्यावर तेल सोडलं की ते लेअर सगळे मोकळे होतात. पाव किलो मध्ये आपले 35-40 चिरोटे तयार होतात. लेअर्स आपण बघू शकता कसे तेलात छान त्याचे सुकत आहेत. ते झाल्याने अलगद त्याच्यावर तेल सोडत ते लेअर्स मोकळे करायचे आपल्याला. साठा जर आपण जास्त लावला असता तर लेअर्स आपले पूर्ण सुटून चिरोटा पूर्ण तेलात विरघळला असता. म्हणून साठा प्रमाणातच आपण लावणार आहोत. तांदळाच्या पिठीऐवजी आपण कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालतं.
या प्रकारे आता आपण सगळे चिरोटे तळून घेऊ. 4-5 तळून झाल्यानंतर नंतर आपण पाकात घालणार आहोत. अशा प्रकारे आपण हे चिरोटे छान तळून घेणार आहोत सगळे. आपण बघू शकता आपण साठा व्यवस्थित लावल्यामुळे लेअर्स किती छान सुटले ते सगळे. आता आपण हे पाकात घालणार आहोत. अलगद चिरोटा त्याच्यात घालायचा आहे आणि लगेच पाकातनं बाहेर काढायचं आहे. पाक पूर्ण निथळून घ्यायचा आहे त्याचा. असा एक एक चिरोटा त्याच्यात घालून सगळे चिरोटे आपण पाकात निथळून घेणार आहोत. पूर्ण पाक निथळून घ्यायचा आहे म्हणजे अगदी आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढ्या प्रमाणात गोड चिरोटे आपल्याला मिळतात. आणि ठेवताना पण आपण एका प्लेटमध्ये घेऊन आपण चिरोटा पाकातनं काढल्यानंतर थोडासा तिरका करून प्लेटमध्ये ठेवणार आहोत आणि प्लेट पण आपण अशी तिरकी ठेवणार आहोत म्हणजे जो एक्स्ट्राचा पाक आहे तो सगळा निथळून खाली येईल आणि व्यवस्थित त्याला पाक लागेल. नाहीतर मग चिरोटे जास्त गोड होतील आपले. म्हणून मग अशा प्रकारे आपण सगळे पाकातनं काढून घेऊ.